संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण तांडावस्ती गावांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी साजरी होतात आणि आज रोजी संपूर्ण आमच्या तांडावस्तीमध्ये संपूर्ण विभागामध्ये जयंती साजरी मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे आणि या ठिकाणी आपले दादू साहेबांचे आणि पवार साहेबांच्या निमित्तानं का थोडं छोटंसं काम आहे ना, पण आम्ही या ठिकाणी पहिली वेळ आम्ही साजरी या ठिकाणी जयंती निमित्त साजरी करतो आणि पुढच्या वेळेस आणखी आम्ही सर्व काही आमचे जे असतील आपले सगळे या ठिकाणी मोठी जयंती आपण साजरी करू आणि मोठा कार्यक्रमसुद्धा ठेवू आणि सुरुवातीचे आमचे शिवाजी महाराज हे यांच्यामुळंच आमचं संपूर्ण बंजारा समाजाचा विकास झालेला, त्यानंतर आपले वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याचे 14 वर्ष मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांनी आम्हाला काही सवलती दिल्या, त्या सवलती अंतर्गत आम्ही प्रत्येक डिपार्टमेंट विभागामध्ये आम्ही कार्यरत आहात, शिबिरवरत आहात आणि पुढील त्यानंतर पुढील आपले पवार साहेब बंजारा समाजाचे आराध्य दैवत मानले जाणारे संत शिवाजी महाराजांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 आंध्र प्रदेशमध्ये झालेला आहे. त्यांनी म्हणजे विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये स्त्री सन्मान करा, खोटं बोलू नका, लोकांना शिक्षण द्या, म्हणजे दुसऱ्या समाजाचा पण आदर करा. कुठल्याही संतांचे विचार हे एका समाजापर्यंत मर्यादित नसतात, सगळ्यांना ते शिकवून देत असतात. आमच्या बंजारा समाजाला पण त्यांनी शिकवून दिली. आज बंजारा समाजातले वेगवेगळे लोक अनेक मोठ्या पदावरती कार्यरत आहेत, त्यांचा श्रेय संत शिवाजी महाराज यांना जातो. तसेच त्याच्यानंतर बरेच संत होऊन गेले, त्यांनी पण अशीच चांगले कार्य करण्याचे प्रोत्साहन बंजारा समाजाला दिलेलं आहे. आज आपण जुन्नर पोलीस स्टेशन येथे प्रथमच संत शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. त्यांचे श्रेय जाधव साहेब आणि पवार साहेब यांनी जातो, यांनी आर्यन केल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. जय हिंद. पवार जय शिवालाल, जय शिवालाल, जय शिवालाल. प्रथम मी साहेबांचा आभार मानतो. पहिल्यांदाच PTSमध्ये पण जयंती साजरा केली होती, ज्यावेळेस मी लातूर PTSला होतो त्यावेळेस, कारण शासनाने पण मान्यता दिलेली आहे. माझ्या लक्षात आलं की आपण ती साजरा करावं, गावाकडं जाणं झालं नाही सुट्टीमुळे. गावाकडं खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होता आमच्या समाजामध्ये, तर साहेबांचं आणि जुन्नर पोलीस स्टेशनचं मी आभार आहे. एवढं बोलून मी माझी दोन शब्द संपूर्ण आपल्या पोलीस स्टेशनला आपण पहिल्यांदाच साजरी करतोय. याचं कल्पना पवारने मला रात्रीकरी सर असं असं आहे शासकीय मान्यता, आपण इथं करूया आज. तर पहिल्या शिवाजी जयंती निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला, आपले खूप मोलाचे विचार पोलीस जुन्नर पोलिसांना शेअर केले, त्याबद्दल सर्व मान्यवरांचे उपस्थितांचे आभार, धन्यवाद.